सोलापूरनं तर टोकच गाठलं. बोलणाऱ्याचे नरडरच पाय दिला सोलापूरकर. बोलायला जागाच नाही ठेवली असं म्हणले घर, त्याचं नरडत दाबून बंद करून टाक. असंच पूर्ण सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर, नाशिकपर्यंत ताकते ना मराठी. समाजाचं भविष्य लक्षात आलं. समाजाला त्यांच्या मुलाचा, समाजाचा आक्रोश दिसतोय. समाजाला बाकी काय नव्हतं आणि समाजाने कधी अपेक्षित केलं नाही की ही गोष्ट मिळाली पाहिजे वेगळी काय, परंतु हक्काचंही मिळालं पाहिजे. हे जवळपास 40-45 वर्षापासूनची मराठ्यांची मागणी की आमच्या लेकराला जे हक्काचं आरक्षण लागतं आहे ते द्या. आणि सरकार ते आरक्षण देण्यापासून पळ काढायला लागली. ते बनवाबनवी नाटकं, शिष्टमंडळाच्या फेऱ्या, बैठका, हे फक्त दिखाऊपणा जनतेला येड्यात काढायसाठी की आम्ही बैठका घेतोय दाखवायचं, आम्ही समाज चर्चा करतोय हे फक्त दाखवायचं. साधी सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करायला 11.5 महिने लागले सरकार, आणखीन केली पण नाही. मग तुम्ही आधी सूचना काढली कशासाठी ती? म्हणजे इतकी शुद्ध फसवणूक बत्ती तर करायचंच नाही. गुन्हे सरसकट मागं घ्यायचे, तेही अर्धवट घ्यायचे, अर्धवट सोडून द्यायचे. ही शिष्ट मुलीच्या शिक्षणाचं तेच EWS विनाकारण रद्द केलं, मराठ्यांच्या पोरांच्या वाटलं गेलं. म्हणजे यांची एकूण भूमिका मराठ्यांच्या लक्षात यायला लागली आणि फक्त वेळ मारून नाही. मराठ्यांच्या लक्षात आलं की अरे जाणून बुजून करायले, बरं हे तर केलं केलं, इथं नाही थांबली. पुन्हा अनेक टोळ्या जमवायला सुरुवात केली. म्हणजे मराठ्यांची काही संघटना फोडायला सुरुवात केली, आमिष दाखवून किंवा काय दाखवलं असेल त्यांचे त्यांना माहीत. कारण बिना आमिषाचं किंवा बिना देवाणघेवाण काही केलेलं, जात सोडून पक्षाचं काम करायला कोणीच मोकळा नाही. कोणीच कोणत्या जातीतला माणूस बिना आमिषाचं फुकट नाही काम करू शकत. त्याचं समाजाचं फुकट करत, पण दुसऱ्याचं समाजाची दुश्मनी अंगावर घेऊन, समाजाची दुश्मनी अंगावर घेऊन माणूस पक्षासाठी किंवा सत्तेसाठी करू शकत नाही. त्या सत्ताधारी लोकांसाठी नाही करू शकत ना. स्वतःला काहीतरी दाखवलंय, आम्हीच दाखवलं म्हणा किंवा काहीतरी दिलंय, याच भूमिकेमुळं काही संघटना, काही समन्वय काम करायला लागलेत मराठ्यांच्या विरोधात. म्हणजे इथं मराठ्यांची मरमर काय चालली आज? मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि काही ते बिकाऊ असणाऱ्या लोकांचं, समन्वयकांचं किंवा त्या काही संघटनांचं जे मराठ्यांच्या विरोधात प्रेस घ्यायला लागलेत आरक्षणाच्या विरोधात, आंदोलनाच्या विरोधात, यांचं तर जातीच्या विरोधात काम चाललं आहे. हे तर मराठ्यात करू शकत नाही मराठा कोणचाच. कितीही नुकसान झालं तरी चालत, पण मराठ्यांच्या विरोधात काम नाही करू शकत. हे सरकार घडून आणायला लागलं. काही मराठ्यांचेच आमदार मंत्री मराठ्यांच्याच विरोधात सोडले, हे मराठ्यांच्या लक्षात यायला लागले की आरक्षण मिळायचे दिवस जवळ आले. आणि आरक्षण मिळवायचे दिवस जवळ आले असताना जाणून बुजून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून 4-5 त्यांचे आमदार आणि मंत्री हे प्रचंड मोठं षड्यंत्र रचून मला घेरायचं काम सुरू केलं आहे, उघडं पाडायचं काम सुरू केलं आहे. त्यामुळे समाज कसा घरी बसत? एक महाराष्ट्रातल्या जे विभाग आहेत 5 त्यांच्या दरी असं दाखवण्याचं काम सरकारनं सुरू केलं. पण मानावं लागण्या पश्चिम महाराष्ट्रातल्या जातवान मराठ्यांना की त्यांनी काल सिद्ध केलं, त्यांनी सिद्ध केलं की ही भेदभावच आमच्यात नाही आहे. महाराष्ट्र हा अखंड आहे, इथं वेगळे पण आमच्यात नाही. जसाच मराठवाडा तसाच पश्चिम महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे, खानदेश आहे, कोकण आहे, मुंबई, हे सगळ्याचे सगळे विभाग आम्ही सगळे एक आहेत. हे राजकारण्यांनी फक्त रंगवले की पश्चिम महाराष्ट्राचं मराठवाड्याचं जमत नाही. म्हणजे आमचे रोटीपिटी व्यवहार होते, आमचे नाते होते, आमचं रक्त एक आहे, आमची जात एक आहे, आमचं खाणंपिणं एक आहे, आमचं रोज एकमेकाच्या जिल्ह्यात जाणं आहे, रोज काही ना काही निमित्तानं. आणि हे कोणचं विष पेरलं तुम्ही राजकारण्यांनी की पश्चिम महाराष्ट्राचं मराठवाड्यात जमत नाही यांची एकी नाही? तुम्हाला कोणी सांगितलं? म्हणजे बघा, मराठी इतके हुशार झाले दादा, यांना दुही निर्माण करायचे याच्यातसुद्धा राजकारण साधायचं. पश्चिम महाराष्ट्राचं मराठवाड्यात जमत नाही, पश्चिम महाराष्ट्राचं आणि विदर्भाचं जमत नाही, कोण म्हणतं हे कोण सांगायला लागलं? म्हणजे हे दूषित मनं करायचं काम ह्या राजकारण्यांनी केलं होतं. मराठ्यांनी सगळ्यांचे षड्यंत्र हाणून पाडले. यापुढंही बघा तुम्ही, मराठा जातीवंत मराठा घरात नाही झोपू शकत आहे, बसूही शकत नाही. तो जिथं जिथं रॅली आहे, ज्या ज्या तारखेला आहेत, ज्या ज्या शहरात आहेत, पुऱ्या जिल्ह्यातला मराठा ताकते नाही येणार. तुम्ही आता पुढंही बघा, सोलापूरनं तर टोकच गाठलं. बोलणाऱ्याचे नरडरच पाय दिला सोलापूरकर. बोलायला जागाच नाही ठेवली असं म्हणले घर, त्याचं नरडत दाबून बंद करून टाक. असंच पूर्ण सांगली, सातारा, कोल्हापूर,
पुणे नगर नाशिकपर्यंत ताकदीनं मराठी. मराठ्यांसह सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना त्यांचं स्वप्न जर साकार करायचं असलं तर ज्याच्या त्याच्या क्षेत्रात ज्याच्या त्याच्या विषयात ज्याच्या त्याच्या व्यवसायात त्यांना जर बदल करायचा असला त्यांच्या लेकरात त्यांच्या शेतीत त्यांच्या व्यवसायात जे अनेक प्रश्न त्याचा जर बदल करायचा असला तर लोकांना आता मनातून उठाव करावा लागणार. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना तरच हे बदल होणार आणि गरिबांचेच पोरं सगळ्या जातीला न्याय देऊ शकतील. दुसरे कोणीच नाही. गरिबांचेच पोरं जर तिथं बसले तेच गरिबाला न्याय देऊ शकतात. त्यांना जातीवाद ही गोष्ट माहीत नाही. जातीवादाचे तुकडे करण्याची जबाबदारीनं जातीवादाचे तुकडे करण्याचं जबाबदारीनं काम सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी केलेलं आहे. जबाबदारीनं ठरवून कोणी जातीवाद करायचा कोणी नाही करायचा कोणी दंगल पेटवायची कोणी नाही पेटवायची कोणी पुढं व्हायचं पुढं कोणते लोक घालायचे हे नियोजनबद्ध जबाबदारीनं यांनी 75 वर्षे काम केलेलं आहे. गरिबाचे पोरं काम करणारे सगळ्या जाती धर्मातले जर तिथं गेले तर ह्यो महाराष्ट्रातला देशातलं हे राज्य महाराष्ट्र असं की जातीवाद पूर्ण बंद झाला आणि देशात महाराष्ट्र सगळ्यात पुढं गेला विकासाच्या बाबतीत सुद्धा. फक्त गरिबाचेच पोरं तुम्हाला तिथं बसावं लागणार आहे आणि सगळ्या जाती धर्मानं या नेत्यांचं ना ऐकता आता जातीचे पोरं मोठे करायचे. आपल्या राज्यात असणारे सगळे व्यवसाय शेतीपासून सगळे हे जर प्रगतीकडे न्यायचे असले तर गरिबाचे पोरं तिथं बसवायचे सगळ्यांनी पक्कं ठरवलं पाहिजे. 100% बदल होणार आणि सगळ्यांच्या पुढच्या कायमच्या समस्या सुद्धा मिटणार. हे तुमचं स्वप्नच करणारच मी सोडित नाही आणला वरगाड्याशिवाय. चल धन्यवाद. जर समाजाचं 29 तारखेला ठरलं उमेदवार द्यायचं त्या उमेदवाराला नाही दिलं तर त्यांनी ज्याला मत दिलं त्यांनी तरी काय केलं आत्तापर्यंत? यांना विरोधच केलाय. मग पुन्हा पुन्हा त्यालाच देऊन त्यांच्यापासून काही फायदा बी नाही. नेमकं आमचा फायदा काय? बघ निवडून दिलेल्या आत्तापर्यंत 75 वर्षातल्या सगळ्या पक्षातल्या आमदारापासून आमचा फायदा काय? काहीच नाही. तुम्ही काही केलंच नाही तेच ऐकत हो. मी त्याला लहानपणापासून ऐकतो वीज रस्ते आणि पाणी नळ देणार तेच हो 75 वर्षापासून. त्याच्या पुढंच जाणार प्रत्येक भाषणात प्रत्येकाचं तेच म्हणणं तुम्हाला पाणी देणार वीज देणार आणि तुमचा विकास करणार. भेटलं नाही काहीच नाही. पुढे कुठे अहो काही काही पाडे तर असे आहेत आदिवासी समाजाचे तिथं आत्ताही 20-20 किलोमीटर जाता येत नाही. आत्ताही काय विकास केला आहे? या 46 मतदारसंघावर या राज्यातल्या आदिवासींचं निर्णायक मतदान आहे. त्यांना आणखीन रस्तेच नाहीत काय बाता मारता विकासाच्या? लोकांना ठरवावं लागणार आहे. आपण विचारपूर्वक काम करून हे आपल्या कामाचे नाहीत. जरी यांनी दबाव आणला या राजकीय लोकांनी कार्यक्रमात जाऊ नको मतदान करू नको आणू द्या त्याच्याच संघ हिंडा. मतदानाच्या पेटीला तर चौकून गोल लावलेलं असतं तिथे गेलं की पळलाच पाहिजे. याला म्हणायचं जातवान मराठा. बटणच त्याच्याकडून दाबायचे नाही. किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस 17 ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर 15 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक 8 कलर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राइव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर. संपर्क 98 04 18 41 84.